दरम्यान सत्ता संघर्ष संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रकरण 7 न्यायाधीशांकडे जाणार का या संदर्भात आता न्यायाधीशांमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतंय. या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय. खरं तर सत्ता संघर्षावर कालपासूनच सुनावणी सुरू झाली आहे. सुनावणीचा आजचा दुसरा दिवस आहे. हे संपूर्ण प्रकरण अर्थात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षातलं संपूर्ण प्रकरण या सुनावणीमध्ये 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग होणार का याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. आणि याच संदर्भात आता न्यायाधीशांमध्ये चर्चा सुरू झाल्याचं देखील कळतंय. शिवाजी काळे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. शिवाजी, प्रकरण 7 न्यायाधीशांकडे जाणार का अशी चर्चा आता सुरू झाल्याचं कळतंय. नबाब रेबिया केसमध्ये 5 न्यायाधीश होते, त्यामुळं त्याला त्या प्रकरणाला जर ओव्हरूल करायचं असेल तर 7 न्यायाधीशांची गरज आहे. मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे, ना शिंदे गटाला वाटतं की ही केस 7 न्यायाधीशांकडे वर्ग व्हावी, ना ठाकरे गटाला वाटतं ही केस वर्ग व्हावी. मात्र या ठिकाणी न्यायाधीश स्वतः विचार करत आहेत की जर त्यांना काही बदल करायचे असतील आणि त्या प्रकरणाशी निगडीत काही निर्णय घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात का. या संदर्भात त्यांनी प्रश्न देखील शिंदे गटाच्या वकिलांनाही विचारला होता, ठाकरे गटाच्या वकिलांनाही विचारला होता. आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. साधारण कोणते मुद्दे असतील आणि काय नक्की कोर्टामध्ये घडतं या संदर्भात माझ्याशी बोलण्यासाठी ॲडव्होकेट राजसाहेब पाटील आहेत. पाटील साहेब, काय नक्की चर्चा घडते सध्या? पहिल्यांदा माननीय न्यायाधीशांनी हे विचारलं दोन्ही पक्षाला की 7 जजेसकडं हे प्रकरण जायला पाहिजे किंवा नाही, पण शिंदे गटाचा स्पष्ट त्याला म्हणजे नकार होता. आणि कालपर्यंत म्हणजे एक यांच्या ठाकरे यांच्या वतीने, उद्धव ठाकरे यांच्या वतीनं की कपिल सिब्बल यांनी लार्जर बेंचची मागणी केली होती, पण काल ती दिसली नाही. त्यांची भूमिका वेगळी होती. अजूनसुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाही की ही 7 जजेसकडे जायला पाहिजे किंवा नाही. पण मात्र न्यायालय यावर सगळ्या पार्टींचं म्हणणं ऐकल्यानंतर आपला निर्णय देईल की ह्या केसमध्ये 7 जजेसकडे जाण्याची गरज आहे किंवा नाही. माननीय न्यायालय मात्र आता हे आता सध्या ब्रेक घेतलेला आहे. त्यांनी ब्रेक झाल्यानंतर पुन्हा आर्ग्युमेंट सुरू होईल आणि त्यानंतर मात्र न्यायालय निश्चित करेल की हे 7 जजेसकडे जाणार किंवा नाही. जर गेलं नाही तर ह्याच मॅटरमध्ये शेड्यूल ठरेल, आणि जर गेलं तर मात्र 7 जजेस ते पुढील निश्चित. शिवाजी, खरं तर त्यामुळं आता हे प्रकरण 7 न्यायाधीशांकडे जाणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी.